यवतमाळमधल्या पांढरकवडा इथं 10वीच्या परीक्षेचा सायन्स टेक्नॉलॉजीचा पेपर फोडणाऱ्या 3 शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. पांढरकवडा शहरामधल्या विकास हिंदी विद्यालयात पेपर सुरू होण्यापूर्वीच परीक्षा केंद्रात कार्यरत विनोद भांडेकर या शिक्षकानं पेपर फोडला. त्याकरता विनोद भांडेकरनं केंद्र नियंत्रक दिलीप चौधरी आणि उपनियंत्रक श्रीकांत वागदीकर यांच्या मदतीनं पेपर फोडल्याचं उघड झालं. विद्यापीठाचं पेपरचं पाकिट फाडून प्रश्नपत्रिकेचं मोबाईलद्वारे छायाचित्र काढून ते व्हॉट्सअपनं पाठवत असताना पांढरकवड्याचे तहसीलदार शैलेश काळे यांनी या तिघांनाही रंगेहात पकडलं. विशेष म्हणजे पेपरफुटीचा हा प्रकार शिक्षक विनोद भांडेकर यानं 10वीची परीक्षा देत असलेल्या आपल्या मुलीसाठी केल्याचं पुढं आलंय. त्यानं या अगोदरही असे प्रकार केल्याचं स्पष्ट झालंय. बाहेर निघतानाच त्या शिक्षकाला आम्ही तिथेच खोलीच्या बाहेरच पकडलं आणि आतही गेल्यावर जेव्हा केंद्रात पेपरच्या गठ्ठ्यांची तपासणी केली तर तेव्हा एक गठ्ठा त्यामधला फुटलेला आढळला आणि त्याचेच त्यामधला पेपर काढून त्यांनी त्या मोबाईलमध्ये फोटो घेतले होते. प्रॅक्टिस प्रिव्हेन्शन ॲक्ट 5 व IPCC 188 नुसार सदर केंद्र संचालक, उपसंचालक आणि त्यांचे सहशिक्षक यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना या गुन्ह्यामध्ये अटकसुद्धा करण्यात आलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.